नमस्कार, माझ्या स्वरचित 13व्या गीत पुष्पाचे निवेदन। आज मी ज्या गीताची रचना केली आहे त्यात 3.5 पीठांच्या शक्तिदेवतांचे वर्णन केले आहे। भैरवी रागाचे स्वर घेऊन रचना केली आहे। देवी मातेच्या प्रेरणेमुळे मी ही रचना केली। त्या देवी मातेस वंदन करून पुढील गीत सादर करीत आहे, ऐकूया। तर प्रथम वंदू त्या महालक्ष्मीला करवैरवासिनी शक्तिदेवतेला। सूर्यकिरणे ही तव पदी एऊनी कृतार्थ होती तुगस्पर्शूनी। आशीर्वच दे तू जगताला तव चरणाशी त्रिवार वंदन 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 वंदन। द्वितीय नमन हे तुझा भवानीला पवित्र शस्त्र हे दिले शिव बाला। स्वराज्य रक्षणा अवतरसी तू शक्तिदेवता रणरागिणी तू। कृपा प्रसादे रक्षी सकलांना तव चरणाशी त्रिवार वंदन 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 वंदन। कृतीय नमन हे रेणुका मातेला गौरविले तू तव मातृपदाला। दत्तात्रेयांच्या आशीर्वादाने मातृदर्शने परशुराम धन्य झाला। वात्सल्याची करुणामय मूर्ती तू तव चरणाशी त्रिवार वंदन 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 वंदन। चतुर्थ नमन हे सप्तशृंगी मातेला महाकाली सरस्वती महालक्ष्मीला। शुंभनी शुंभ हे संहार करुनी वास तू केला वणीच्या गडावरी। 3.5 शक्तिपीठांचा अगाध महिमा शक्तिदेवतांना त्रिवार वंदन 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 वंदन।